प्रतिभाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेलारी येथे प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न। अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती, दोन दिवसांची रंगत संगत, दोन दिवसांची नाती या उक्तीप्रमाणे मुरबाड तालुक्यातील शेलारी गावात 8 एप्रिल रोजी कैलासवासी सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून सकाळी प्रवेशद्वाराचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी कोपरखेरणे येथील ज्ञान विकास संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट PC पाटील, सामाजिक कार्यकर्ते नारायण बांगर यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले। या कार्यक्रमाचे संयोजन ग्रामस्थ मंडळ शेलारी व सरपंच चंपा बांगर, उपसरपंच कमलाकर भुईर व सर्व सदस्य यांनी केले। प्रतिभाताई पाटील यांचे 2 वर्षांपूर्वी वयाच्या 46व्या वर्षी दुःखद निधन झाले। गेल्या 2 वर्षांपूर्वी शेलारी गावात प्रतिभाताई पाटील यांच्या इच्छेनुसार आदिवासी महिलांना साडी वाटप व कपडे वाटप करण्यात आले होते। कोपरखेरणे येथील लॉरिएट हायस्कूल इंग्रजी माध्यम या शाळेच्या त्या खजिनदार होत्या। जो आवडतो सर्वांना तुझी आवडे देवाला या उक्तीप्रमाणे प्रतिभाताई पाटील यांची आठवण कायम राहावी यासाठी शेलारी गावात हे भव्य प्रवेशद्वार उभे राहिले आहे। प्रतिभा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेलारी येथे अन्नदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दैवे यांनी केले। यावेळी कुसुम भुईर, जयश्री पाटील, अरुण पाटील, अमित पाटील, प्रशांत पाटील, ॲडव्होकेट पंकज पाटील, संतोष भुईर, परशुराम मडवी, प्रमिला मडवी, ममता पाटील, रेखा पाटील, सुविधा पाटील, सुरक्षा भुईर, वरुण पाटील, प्रेम पाटील, प्रज्ञा पाटील, क्रिश भुईर, वंदना पाटील, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी कांबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य स्नेहा भुईर, विद्या भुईर, जयेश विशे, मालती भुईर, बबन पवार, गजानन रवी तसेच वनविभागाचे लक्ष्मण भुईर, जीवन भुईर, महेंद्र बांगर, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल भुईर, बचत गटाच्या सर्व महिला, पेंटर अनंत घुडे, प्रसाद कर्लक, जिल्हा परिषद शाळेचे सासे व सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ परिसरातील नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी। त्याचप्रमाणे मगाशिरांपासून जसं जयश्री पाटील हे सर्व सहकारी आयोजन आज या गावामध्ये पाहिलं आहे। मला आठवतं मी डिसेंबरमध्ये इथे या प्रोग्रामात पहिल्यांदा आलो आणि अत्यंत प्रभावित झालो। त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं धार्मिक विधी चालू होता, कीर्तन चालू होतं। मी सांगितलं की गाव एक आदर्श गाव असेल अशी मला पूर्ण खात्री होती आणि त्या दृष्टीने मी जेव्हा इथे पाहिलं की प्रकाश पाटलांसह घेतलं की हे आदर्श गाव आहे, त्याला काहीतरी आपण कार्य करायला पाहिजे असतो। आणि पाहिलं जेव्हा त्या ठिकाणी या ठिकाणी येत असताना हे जे वास्तू निर्माण केलेलं आहे प्रवेशदार, त्याचं मी ते औपचारिक स्वागत केलं, हे उद्घाटन केलं, पण आपल्या समाजच्या बसून होतो की प्रवेशदार अत्यंत स्तुत्य असं प्रवेशदार आहेत। तुमची गावातली शाळा वाढवीत।